की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या कार्यक्रमाची मागणी आणि आग्रह एवढा मोठा आहे की सगळे आमचे अधिकारी जिल्हाधिकारीपासून तहसीलदार तलाटी CO सगळे पूर्ण शासकीय यंत्रणा गावागावामध्ये या सर्व लाभार्थ्यांची नोंद घ्यायला आज गावागावापर्यंत जाऊ लागले. हे बघा, कुठलीही जाहिरात राज्य सरकारने दिलेली नाही, परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन, लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, जनतेने आमच्या सरकारला, शिवसेना खऱ्या शिवसेना भाजपा युती सरकारला एक पसंती दिलेली आहे. हा जनतेचा मोठेपणा आहे, हा कुठल्या एकट्या एकनाथ शिंदेचा कुठलाही श्रेय नाही. अरे, ही जाहिरात सरकारची नाही, या जाहिराती त्यामुळे जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या या माध्यमातून दिसून आलेल्या आहेत. आता यापेक्षा मी जास्त काय बोलू इच्छित नाही. आम्ही आमचं काम करत राहू. विरोधक आतापर्यंत आरोप करत राहत आहेत, आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही. फक्त शासन आपल्या दारी आज कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन आज झालं होतं. 1.5 लाखापेक्षा जास्तीच्या लाभार्थ्यांची नोंद आज आपण पाहिली. 60,000 जास्तीचे नागरिक लाभ घेण्यासाठी, दाखले घेण्यासाठी आज या एका छताखाली आपण पाहिले. मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शासन आपल्या दारी म्हणजे ज्या राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत, राज्य सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत, हे थेट लाभार्थ्यापर्यंत पोचले पाहिजे. म्हणून त्यांना शासन दरबारी चक्रा माराव्या लागू नये म्हणून ही अभिनव अशी संकल्पना मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचं अख्खं मंत्रिमंडळ यांनी निर्णय घेतला. हे लोकाभिमुख निर्णय आहे, हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि त्याची प्रत्यक्ष प्रचिती आजच्या या कार्यक्रमातून होते आहे. 25-30 लाख लोकांची नोंदणी झाली आहे. आणखी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या कार्यक्रमाची मागणी आणि आग्रह एवढा मोठा आहे की सगळे आमचे अधिकारी जिल्हाधिकारीपासून तहसीलदार तलाटी CO सगळे पूर्ण शासकीय यंत्रणा गावागावामध्ये या सर्व लाभार्थ्यांची नोंद घ्यायला आज गावागावापर्यंत जाऊ लागले. हेच खरं म्हणजे याची पोचपावती आहे. आणि म्हणून आज आपण पाहिलं, अगदी ड्रोनपासून, पॉवर ट्रिलरपासून आपण सगळी यंत्रं जी आहेत, शेतीसाठी लागणारी अद्ययावत यंत्र अवजारं जी आहेत ती देखील आपण देतो आहे. सगळं जे काही लाभ जे आहेत सरकारचे, हे लाभ थेट या ठिकाणी देतो आहे आपण. आणि लाभार्थी देखील अगदी सन्मानपूर्वक आज व्यासपीठावर येऊन आपले लाभ घेऊन जात आहेत, हेच याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना मनापासून जे लाभ ज्यांना मिळाला आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अतिशय उत्तम नियोजन या कार्यक्रमाचं झालं, त्या सर्व आयोजकांना नियोजकांना देखील मी त्यांचेही शुभेच्छा आणि अभिनंदन. सर, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आज सर्वेमध्ये आपलं नाव आलेलं आहे. काय लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आज जो सर्वे समोर आलेला आहे, तसंच राज्यातल्या सगळ्यात जाहिराती आलेल्या आहेत फ्रंट पेजला, ती जाहिरात राज्य सरकारनं दिली होती, संभ्रम निर्माण. हे बघा, कुठलीही जाहिरात राज्य सरकारने दिलेली नाही, परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन, लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, या सगळ्यांचं श्रेय आहे. आणि खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे आर्थिक पाठबळ आम्हाला योजनांना दिलेलं आहे, त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करू शकतो. जे 2.5 वर्षापूर्वीच्या बंद पडलेले प्रकल्प आम्ही चालना देतो आहे, मुंबईपासून राज्यभरामध्ये आपण जर प्रकल्प एक एक वाचला तर प्रत्येक प्रकल्प हजारो लाखो करोडो लोकांना दिलासा देणारा आहे. आणि त्याचमुळे जनतेने आमच्या सरकारला
शिवसेना खऱ्या शिवसेना भाजपा युती सरकारला एक पसंती दिलेली आहे। हा जनतेचा मोठेपणा आहे, हा कुठल्या एकट्या एकनाथ शिंदेचा कुठलाही श्रेय नाही। अरे ही जाहिरात सरकारची नाही, त्या जाहिराती त्यामुळे जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या या माध्यमातून दिसून आलेल्या आहेत। आता यापेक्षा मी जास्त काय बोलू इच्छित नाही। आम्ही आमचं काम करत राहू। विरोधक आतापर्यंत आरोप करत राहत आहेत, आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही। आरोप जेवढे करतील त्यापेक्षा दुपटीने आम्ही काम करू। फक्त आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे, हे खरं चित्र फक्त जनतेसमोर पाठवा। धन्यवाद।